नमस्कार, मी दीपक गरत, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पनवेल विधानसभा समन्वयक प्रतीपजी ठाकूर साहेब आहेत. ठाकूर साहेब, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत आपण सध्या राजकीय क्षेत्रात आहात, हा प्रवास आपला नक्की कशा पद्धतीने चालू झाला? प्रवास माझा बोलायचा झाला तर प्रवास हा पहिला मी राष्ट्रवादीमध्ये पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतो. त्या तिथे पण माझ्या जोरानेच असंच काम चालू होतं. पण पहिल्यापासून हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मला पहिल्याशी आवडायचे. त्याच्यामुळं मी आता मनापासून असं ठरवलं, त्यावेळी कुठली उद्धव साहेबांची सत्ता मुख्यमंत्री वगैरे नसतानाच मी या पक्षामध्ये आलो. केवळ आणि केवळ सेनेमुळे आलो, सेनेप्रेमापोटी आलो. सेनेमधली नक्की तुम्हाला कोणत्या प्रकारची कामं आवडली ज्या कारणाने तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला? सेनेमध्ये कामं बोलायची जी, कामं करण्याची जी, त्यांची 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या ध्येयधोरण मला पहिल्यापासून आवडत गेला. आणि कुठलंही काम हातात घेतलं आहे तर त्याचं सोक्ष आणि मोक्ष लावल्याशिवाय शिवसेना ही स्वस्त बसत नाही. सध्या आपली पक्षातील घोडदौड कशा पद्धतीने सुरू आहे, कशा पद्धतीने पक्षवाढीसाठी आपण काम करत आहे? पक्षवाढीसाठी बोलायचं झालं तर पूर्ण या विधानसभा क्षेत्रामध्ये जोरात पक्षप्रवेश घेतात. आत्ता पण मोस्टली महिना दोन महिन्यापूर्वी 2-3 प्रवेश झाले. त्याच्यामध्ये 4-5 वर्षापासून जिथे आम्ही पक्ष संघटनेचं जिल्हाप्रमुख शिरीष गरज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची धुरा त्यांनी हातात घेतल्यापासून पूर्ण ग्रामीण भाग असो, पूर्ण महानगर क्षेत्र असो, जोरात एक काम चालू आहे. आणि आता आपण उद्धव साहेब ज्यावेळी 2.5 वर्षापूर्वी मुख्यमंत्री होते, त्यावेळी पण मुख्यमंत्री निधीतून बरेचसे जवळजवळ 17-18 CRची कामं या क्षेत्रामध्ये झाले. त्यामुळे लोकांचा कल आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा वाढत आहे. एकंदरीत आत्ता आपण उल्लेख केलात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मग समाजकार्याच्या दृष्टीने आपल्या मार्फत कोणत्या प्रकारचे कार्यक्रम सध्या आपण राबवतो? समाज उपयोगी कार्यक्रम बोलणार तर आता बरेचसे असे आरोग्य शिबिर राबवले. आणि आता ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्या स्वतःच्या स्वखर्चात आमच्या जिल्हाप्रमुख शिरीष गरज साहेब यांनी केलेले आहेत. तसे कोणाचे कॉलेजचे शाळेचे जे पण प्रॉब्लेम आहेत, कोणाला गोरगरिबांना काही पैसे नसतील, डोनेशन वगैरेसाठी कमी पडत असतील, त्या ॲडमिशनचे वगैरे आमच्या सर्व शाखेमध्ये सर्व शहर प्रमुखांना आदेश दिले जातात आणि ते त्यांच्या पद्धतीने सर्व कामं करतात समाज उपयोगी. दरम्यान पनवेल पालिका हद्दीत आपण राहता, पालिका हद्दीत नागरिकांना कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत? सध्या महानगर क्षेत्रामध्ये नागरिकांना नाना तऱ्हेच्या समस्या येतात. त्यात मुख्य समस्या बोलला तर सध्या आता रस्त्याच्या समस्या आहेत. रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि सर्वाधिक ट्रस्ट लोक जे आहेत त्या टॅक्सच्या संदर्भात, जे महानगरपालिके कुठली पाहिजे ती सुविधा न देता आवाच्या सव्वा टॅक्स भरमसाठ टॅक्स वाढ केलेले, तो मेन मुद्दा आहे. आणि या शहरीकरणात जशी शहरीकरण वाढत आहे, त्या शहरी भागात खारघर असो, कामोटा असो, खांदा असोत, या ठिकाणी भरपूरच प्रमाणाचा पाण्याचा प्रश्न आहे. आणि त्या पाण्याचा प्रश्नाची समस्या ही नागरिकांना भरपूर प्रमाणात भेडसावत आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्या पक्षाची कशी तयारी सुरू आहे आपल्यामार्फत? माझ्याकडे कलंबोली शहराचा निरीक्षक पद म्हणून जिल्हाप्रमुखांनी जिम्मेदारी दिली आहे. त्याच्यामध्ये प्रमुख शक्यतो आमची आता स्वबलावर लढण्याची तयारी आहे. महाविकास आघाडीच्या सोबतच लढायचं आहे, पण महाविकास आघाडीमध्ये काय वाटाघाटी होतात त्याच्यावर निर्भर आहे. ते वरिष्ठ लेवलचा निर्णय आहे, सर्व पक्षाचे लोक बसून तो निर्णय घेतील. धन्यवाद ठाकूर साहेब, नवराष्ट्र कनेक्टशी चर्चा केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. हे होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पनवेल तालुका समन्वयक प्रदीपजी ठाकूर साहेब, कॅमेरामन सय्यद सईद, दीपक भरत, नवराष्ट्र कनेक्ट, पनवेल.